फाइनली आपण आलो आहोत पुढे जाऊ. खूप मजा आली. तुला फ्री तिकडी ऐकलो. नमस्कार मित्रांनो, मी वैभव शिराळे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता आज हा आपला खूप दिवसांनी ब्लॉग येतोय. सो आता मी, मयूर आणि त्याचे काही फ्रेंड्स आहेत, आम्ही चाललो आहोत पवईला. पवईला कशाला चाललोय? तर चाललोय गो कार्टिंग करायला. सो हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तुम्हाला भरपूर सारे काही ना काही मी नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज देईन याच्यामध्ये. सो स्टे ट्यून. मी तर आता वाट बघतोय मयूरशी. मयूर आला की आपण निघूया. सो आता तोपर्यंत बाईक वगैरे स्टार्ट केली आहे. बाईक स्टार्ट केली की आता एक 10 ते 15 मिनटात आपण निघू. सो गो कार्टिंगचा एक्सपिरियन्स कसा असेल तोही तुम्हाला सोबत मी शेअर करेन. ठीक आहे. सो मयूर आलाय आता. तो त्याची बाईक आहे आणि त्याचे काही फ्रेंड्स वगैरे आहेत. आणि जसं बोलल्याप्रमाणे आपण आपली बाईक घेऊ आणि मयूर आपल्यासोबत पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये येते. नाहीतर आत्तापर्यंत मी मम्मी पप्पा रचना वगैरे यांनाच बघत आलात. सो आता आपण निघूया. आपले फ्रेंड्स आहेत त्यांना आपण पिकअप करू आणि डायरेक्टली आपण निघू. कारण आपल्यासोबत आता अतुल आलेला आहे. गायत्री आणि तिचे सिस्टर आहे. सो आणि इकडे तिचे फ्रेंड आहे, सॉरी तिच्या मावशीची मुलगी आहे. तर ती आता आपण निघूया. से हाय. सो जसं तुम्हाला आता बोललो, आपण आता जातोय गो कार्टिंग करायला. तर आता जे काही शीट असेल ती गायत्री करणार आहे. मी आता फोन आता गायत्रीकडे घेतो. ठीक आहे. बाईक पार्क केलेली आहे. पार्क तशी गेली नाही आहे, नॉर्मली सगळ्यांनी इकडे बाईक लावलेला. सो आपण पण तिकडे बाईक लावलेली आहे. सो आता आपण जाऊ आणि आपल्याला एंट्री फी वगैरे किती आहे काय ते तुम्हाला नक्की सांगतो. ठीक आहे, चला. आपण मित्रांनो फायनली आलो एंट्रीजवळ. त्यांचे काही रेट्स वगैरे ते अतुल आहे. सो यांचे ते तिकीट काउंटर आहे. ते आपले रेट वगैरे किती आहेत काय ते तुम्हाला दाखवीनच मी. बाकीचे मेंबर आपले ॲक्च्युली बाहेरच आहेत. आणि इकडे फूड कोर्ट वगैरे आहे सगळं. इथे बाईक पार्किंग वगैरे, कार पार्किंग वगैरे असे. आणि हे आतमध्ये आहे. मित्रांनो फायनली आपण आत आलो आहे. पहिली आपली कोकण कन्यानी स्वागत झालेलं आहे. गो कार्टिंग करायला. हे जे बाकी लहान मुलांचे जे खेळ आहेत ते तर आपण नाही खेळणार. डिरेक्ट आपण गो कार्टिंग जाऊ. म्हणजे आपली किती एंट्री फी आहे काय ते आपण तुम्हाला सांगू शकतो. अतुल शेठ आमचे पुढे गेलेले आहेत. तिथे फुल गेम देखील आहे खेळायला. सो ज्यांना माहीत असेल किंवा ज्यांना चांगलं येतं ते खेळू शकतो तिकडे. मित्रांनो फायनली आपण आलो आहोत गो कार्टिंगच्या स्पॉटवर. आपल्याला असंच काहीतरी टोकियो ड्रिफ्ट करायची आहे इकडे. सो इथे हा तिकीट काउंटर आहे. आता तिकीट वगैरे बघते तोपर्यंत आपण बाकीचा आपला जो माहोल आहे एन्जॉय वगैरे करूया. सो अशा काही प्रकारचे इकडे आहे गो कार्टिंग. सो आता बघू आपला नंबर कधी येतो. अजून तिकीट तर काढली नाही आहे. तिकीट काढू आणि जाऊ आपण. ठीक आहे. मित्रांनो हे इकडचे रेट्स आहेत. वीकेंड वीकडे, सॉरी वीकेंड अँड वीकडेज
इंडिविजुअल तिकीट वगैरे काढली बट आमचा वेटिंग नंबर ऑलमोस्ट 147 नंबर होता आणि आता रनिंग नंबर होता 90 सो 1-1.5 तिकडे तो तोपर्यंत आम्ही बाकीचं काही ना काहीतरी एन्जॉय करू सो ठीक आहे चल आपण पुढे बाकी अजून काय काय बघायला मिळतं गन वगैरे असते त्याच्यामध्ये पेंट असतो सो ते बॉलने आपण शूटिंग वगैरे असं एकमेकांना मारू शकतो सो अशा टाईपचं आहे इकडे सो यांचं इथे डिस्कशन चालू आहे काय करायचं काय खेळायचंय असं मला वेटिंग भरपूर दिसते सो ओके इन्क्वायरी केली आम्हाला कळलं की 3 तासाची वेटिंग आहे सो आम्ही हे प्लॅन स्किप केलेलं आहे मित्रांनो आपण 5-7 ऑफर घेतली आहे मध्ये आपण 10 गेम घेतलेले आहेत इकडे असं काही अँबियन्स आहे मित्रांनो आपण बघतो आपल्याला काय करणार नाही जी खरी फील आहे तोच घेतोय इकडे हा व्ह्यू आहे मे बी जे तिने गॉगल समथिंग घातलेलं आहे सो त्याचा हा व्ह्यू आहे जो आपण ते सगळे जसं ऑटोमॅटिकली कुठेही ते पडणार ते आपण पकडायचे आणि जर समजा मेन्सनी 9 पकडले तर 1 कूपन फ्री लेडीजनी मे बी 7 पकडले तर 1 कूपन फ्री ओके ओके आपले इकडचे ते गेम कम्प्लीट झाले आम्ही आता इकडे थांबलोय अजून आमची वेटिंग आहे आमचा 147 नंबर आहे जसं तुम्हाला सांगितलं आणि आता नंबर चालले 122 का 123 समथिंग तोपर्यंत पॉईंटचं जरा डिस्कशन चालू आहे पहिले कोण तिघं जाणार पहिले कोण नंतर जाणार
स्टे ट्यून्ड. नंबर 136 पर्यंत आलेला आहे आमचा. 140 पण पासून आहे ना, 42 सॉरी 42 पासून आमचा नंबर आहे. सो आमची तयारी झालेली आहे. सो हे आम्हाला कॅप दिलेत. सो या गाण्याच्या हेल्मेट आहे ते वेअर करायचं. टोकन गायत्रीकडे आहे. तो आम्ही विचार करतो आम्ही पहिलं तिघ जण आम्ही पहिलं जाणार आहेत. देन त्याच्यानंतर मग या तिघ जण जाणार आहे. बरोबर उपयोग करणार आहे आम्ही. तिकडे आता एक मुलगी ठोकली होती, बिचारी घाबरली होती. आली आली आली. पाच मध्ये होती रे ती एकदम. आम्ही आता कॅप वगैरे घातलेली आहे. सो मयूर जेला तिकडे बसायला. सो मी आणि गायत्री आम्ही दोघं जण जाऊ आता. ठीक आहे. फायनली आम्ही एक्सपिरियन्स केला. खूप मजा आली. सगळ्यांनी खूप धमाल केली इकडे. आता आपण काही खायची वगैरे सोय करू काहीतरी. पुढे जाऊ. खूप मजा आली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे रेट ठेवले सो त्याप्रमाणे जी त्यांच्या रेट प्रमाणे जी मजा आहे ना ती खूप असं नाही. फक्त मला असं वाटतं की अजून त्यांचा त्रास थोडा अजून मोठा हवा होता. जो टर्निंग्स वगैरे होते ते अजून जरा चांगले चांगले हवे होते. सो ठीक आहे. पण ओव्हरऑल खूप मजा आली आम्हाला. सो आता काहीतरी आम्ही खायचं वगैरे प्लॅन करतो. काहीतरी खूप लागली थोडंफार कधी नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट वगैरे करू देन आपण डायरेक्टली घेऊ. फायनली मित्रांनो आपण आता जातोय घरी. एक्झिट जायचं होतं काही त्याचं पर्सनल काम होतं. सो आम्ही त्याला मध्येच ड्रॉप केलं आणि आता आम्ही आलो आहे मोमोज खायला. सो मोमोज खाऊ आपण आणि अनिलला सगळ्यांना आपण ड्रॉप करूया त्यांच्या घरी. ठीक आहे. आपण ड्रॉप केलेलं आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटलं आज? मजा आली. मजा आली. सजेशन काय आहे सगळ्यांना? सगळ्यांनी गेलं पाहिजे तिथे. एक्सपिरियन्स एकदा तरी गेलं पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही एकदा तिकडे जावा, खूप मजा आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. सो तुम्ही तिकडे जाऊन मोस्ट व्हिजिट. आणि दुसरं ओव्हरऑल जर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो ठीक आहे, चला आपण पुन्हा एकदा नवीन भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.